स्वागत सगळ्यांचं विक्रांत पाटील काही वेळातच आपल्याला जॉईन होत आहेत पण सगळ्यात आधी सुरुवात करूयात हे सगळे विद्यार्थी अनेक वेळा रस्त्यावरती उतरतात आणि ज्यावेळेला रस्त्यावरती उतरतात त्यावेळेला त्यांचा प्रश्न अगदी जीवन मरणाचा असतो कारण एम पी एस सीची परीक्षा आहे कधी परीक्षाच रद्द होते कधी खाजगी संस्थांमार्फत ज्या परीक्षा घेतली जाते त्यांच्याबाबत प्रश्न निर्माण होतात तर कधी परीक्षेची तारीखच जाहीर होत नाही अनेक गोंधळ आहेत आणि त्याच्यावरती उत्तरं का दिली जात नाहीत हाच हा सगळ्या मुलांचा सवाल असतो दरवेळेला हे सगळी आंदोलनं ज्या वेळेला होतात ना त्यावेळेला कुठेतरी असं जाणवतं की विद्यार्थी संघटना त्याच्या कडेकडे फिरत असतात थेट सहभाग कुठे असलेला दिसत नाही काय नेमकं का कारण आहे विद्यार्थी संघटना या विद्यार्थ्यांच्या बरोबर का नाही आहेत मला असं वाटतं की इथल्या काही एम पी सी आरची स्पर्धा परीक्षेचे नेतृत्व करणाऱ्या युवकांना माहिती आहे की रविकांत वर्पेवरती महापोर्टल रद्द करावं म्हणून एक्सप्रेस हायवे अडवल्याचा गुन्हा माझ्यावरती आहे दोन तीन गुन्हे आहेत आणि सगळ्या संघटनेच्या काम करणाऱ्या पोरं मला ओळखतात की त्याची बाजूसुद्धा मी शासनात लावून धरलेली आहे निश्चितच राष्ट्रवादी म्हणून मी या सगळ्या पोरांच्या बरोबर गेल्या तीन चार वर्षापासून काम करतो आहे त्यांचे शासन दरबारी प्रश्नही मांडतो आहे त्याच्यामुळे भक्कमपणे आणि सक्षमपणे यांच्या पाठीमागं आम्ही उभे आहोत सक्षमपणे उभे आहात असं म्हणताय महापोर्टलच्या वेळेला रस्त्यावर होता आता जेव्हा परीक्षा रद्द झाली तेव्हा राष्ट्रवादी आजच सत्ताधारी आहे आणि कायब झालं ताकदीनी मुलांच्या तुमचा राजकीय पक्ष कधी उतरणार कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे प्राचीजी खाजगी कंपन्यांच्या विरोधात मला जर दोन तीन मिनटं तुम्ही दिलात तर मी त्याची सगळी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो आघाडीचं सरकार होतं ट्रान्सपरन्सली जागा भरती करता स्वर्गीय आर आर पाटलांपासून सगळ्यांनी पाहिलेलं आहे अकरा अकरा हजार पदांची भरती आमच्या काळात ट्रान्सपरंटली झालेली आहे आमचं सरकार गेलं दोन मिनटंच फक्त द्या आमचं सरकार गेलं माझ्याकडे एक पत्र आहे दोन हजार सोळाचं देवेंद्र फडणवीस सरकारचं त्यांनी एम पी सीला एक पत्र लिहिलं की आपण गट क आणि डच्या परीक्षा एम पी मार्फत घेऊ शकतो का त्याच्यावरती एम पी सीचा रिप्लाय आपण घेऊ शकतो आणि ते पत्र माझ्याकडे आहे त्यानंतर त्यांनी महापोर्टलची स्थापना केली आणि काही खाजगी कंपन्यांना हे परीक्षा घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याचं पुढं काय झालं आहे सगळ्यांना माहिती हा इतिहास आहे आमचं सरकार आलं तेव्हा तुम्हाला वाटसेल की पुन्हा का तो डाटा वर्ग झाला पुन्हा पाच व्हेंडर फायनल झाले ते पाच व्हेंडर फायनल झाले त्यातल्या एका कंपनीच्या विरुद्ध पुन्हा आम्ही गेलो शासनाकडे जिला आरोग्य भरतीचं काम दिलं होतं इथं महेश बडे आहेत राहुल कवटेकर का आहेत किरण आंबोरे आहेत मोहिनी जाधव आहेत निलेश गायकवाड आहेत ह्या लोकांनी मला सांगितलं की ही ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे पुन्हा त्या कंपनीकडे गेलो तर मला एक हायकोर्टाची ऑर्डर एका मोठ्या अधिकाऱ्याने दाखवली त्याच्यात हायकोर्टाने क्लिअर कट लिहिलं होतं की बाहेर ज्या राज्यात जरी ह्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड असल्या तर महाराष्ट्रात ह्या नाही आहेत त्या परीक्षा घेऊ शकतात असं एक हायकोर्टाचं जजमेंट आहे कधी कधी काय होतं काम करत असताना आम्ही सरकार दरबारी आमच्या मागण्या मांडत राहतो पोरांच्या मागण्या मांडत राहतो परंतु कधी कधी हायकोर्टाच्या ऑर्डर आल्यावरती काहीच करता येत नाही परंतु ती सुद्धा परीक्षा रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला आणि ती परीक्षा रद्द झाली हे आम्ही राजकीय दृष्ट्या त्यांच्या पाठीशी होतच ना आणि जेव्हापासून राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी एम पी सीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आयोगामध्ये भरती झाली आणि पहिल्यांदा आयोगामध्ये एक महिला सदस्याची भरती यासाठी केली की महिला उमेदवारांची परीक्षा कशी घेतली पाहिजे त्यासाठी केली बेलापूरला एम पी सीच्या मुख्यालयाचं माझ्या मते डिसेंबरला बहुतेक उद्घाटन होईल ते केलं एम पी सीचं वेबसाईट पोर्टल पुन्हा चांगलं करणे जबाबदारी घेतली आणि पुन्हा एम पी सीचं एक ॲप म्हणजे ह्या तीन महिन्यामध्ये तुम्ही जर पाहिला असाल तर जाहिरात निघाल्या एम पी सी तुम्हाला एक तीन महिन्यामध्ये तुम्हाला दिसत की कार्यक्षमपणे काम करते याचं कारण उपमुख्यमंत्र्यांनी तो विषय जिवाळ्याचा करून त्याच्या बैठका लावून घेतलेला आहे आणि त्याचा फॉलोअप आम्ही कार्यकर्ते करत असतो रुपाली पाटील तुमच्याकडे येते आता रविकांत बर्फे जे म्हटले तुम्ही ऐकल पेठेतल्या तुम्ही आहात आणि पेठ आता पूर्णपणे एक एम पी एस च हब झालेलं आहे हे जे म्हणतात विद्यार्थ्यांशी बोलताना विद्यार्थ्यांशी संवाद साधताना थोडं तरी तथ्य जाणवतं त्याच्यामध्ये जे बोलणार आहे ते अगदी वास्तव्याने बोलणार आहे जरी आम्ही पदाधिकारी असलो तरी मला वाटतं आधीच सरकार आणि आत्ताचं सरकार दोन्ही डावं उजवं बसलेलं आहेच आहे दोघंही प्रचंड खोटं बोलतात आणि हे सगळे हे त्या मुलांच्या चेहऱ्यावर आहे आधीचं आधीचं चा आत्ताचं नाही सरकार म्हणजे तुम्ही सरकारचं एक पार्ट आहात समोर सगळे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना काय त्रास होतो तो त्यांच्या जीवाला माहिती आहे म्हणजे तुम्ही आज या कार्यक्रमातनं त्यांची जी व्या जो त्रास आहे त्या त्यांनी जो रस्त्यावर मांडतात तो तुम्ही वेळोवेळी मांडता परंतु सरकार दरबरी सरकार म्हणून कोणीही आत्तापर्यंत दखल घेतलेली नाही हा मेन मुद्दा आहे म्हणजे आता आमच्या रवी भाऊने मी त्याला सांगितलं तू जरी माझा भाऊ असलास तू जरी आंदोलनाला उतरला असलास तरी आज काय मी तुला सोडत नसते भाऊ कारण का आज तू सरकारमध्येस कारण का तू जेव्हा आंदोलनं केली होतीस दादा त्यावेळी भाजप सरकार होतं त्यावेळी ते, वे ते सुद्धा वेळ काढूपणा करत होते त्यावेळी त्यांनी तो मुद्दा दुर्लक्षित केला होता त्यावेळीसुद्धा एम पी सीच्या माझ्या बंधू भगिनींना न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर महापोर्टल केलं काय त्या बॅक त्यांच्या लिस्टेड ज्या कंपन्या ते बघा कायद्यानुसार कायदा चालणार हायकोर्ट त्याच्यानुसार जजमेंट देणार पण सरकार म्हणून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं काय भवितव्य काय विचार केला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला वाटतं जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार तो तेव्हा समांतर कायदा आला त्या समांतर कायद्यामध्ये हे डिपार्टमेंट एक वेगळं स्वतंत्र विचाराने चालतं आयोग असतो त्याला आयोगाचा अध्यक्ष असतो तो पण खूप दीडशहाण्यासारखा वागतो तो हवा तोच सरकारचा म्हणजे सरकारच्या अत्यंत नाही म्हणतात परंतु सरकार जसं चालवतो तसंच पद्धतीने चालवतात मला अजून आठवतं मोरे म्हणून अध्यक्ष होते समांतर कायद्याचा त्यांनी जो खरा अर्थ घ्यायला पाहिजे होता तो त्यावेळी त्यांनी घेतला नाही त्यामध्ये पण मुलं अडकून राहिली तिथंही त्यांचं नुकसान झालं त्याच्यानंतर जागा तर निघतच नाही परीक्षांचा तर खेळखंडोबा आहे मग मुलांनी करायचं काय मग ज्या मुलांना अधिकारी व्हायचं हो आहे ज्यांना आपलं राज्य घडवायचं आहे त्यांना नाईलाजाने रस्त्यावर उतरावं लागतं ही परिस्थिती आहे आणि याला फक्त सरकार शासन जबाबदार आहे मग ते कोणतंही असू दे आणि सरकार म्हणून येताना तुम्ही मला वाटतं सुप्रिया ताईंनी सांगितलं होतं सत्तेवर येताना की पहिलं ते, ते महापोर्टल बंद करू ती गरज होती परंतु बंद करू म्हणले तुम्ही सरकार म्हणून आलेसुद्धा मग पुढं केलं काय मध्ये ते कोरोनाच्या काळात मला वाटतं भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी जे आंदोलन केलं मी कोरोनाच्या काळात मान्य करते की ते गरजेचं होतं परीक्षा रद्द झाल्या त्याच्यानंतर त्याच एम पी सीच्या मुलांच्या प मला विनंती आल्या होत्या की आम्ही कोरोनाच्या काळात कशा परीक्षा घेणार म्हणून जी तारीख दिली होती तीही रद्द करण्यात आली पण आता काय आता तर व्हायला पाहिजे ना म्हणजे त्याच्याकडं कोणतंही सरकार जबाबदारीनी बघत नाही याच्यामध्ये खेळ खोंडोबा विद्यार्थ्यांचा होतो त्यांच्या आयुष्याचा होतो जरी नवी पेठ आणि सदाशिव पेठ असेल तरी पुण्यामध्ये कोणाला फुकटमध्ये राहायला कोण देत नाही हो म्हणजे कुणी असू द्या किंवा सरकारने सुद्धा त्यांची फुकटमध्ये सोय केलेली नाही आहे जेवणाचा त्यांचा प्रॉब्लेम आहे एकतर वय निघून चालली आहेत मुलांचं चा जाऊ द्या मुलं मानसिकतेमधनं त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतात तर होतात महिलासुद्धा सुटलेल्या नाही आहेत बर ज्या आई वडिलांनी लग्न करून दिलं दोन मुलं झालं तरी ती महिला असेल किंवा तो पुरुष असेल तर एक्झामच होत नसेल त्याला वाट बघत असेल त्याच्यासारखं दुर्दैव नाही याला संपूर्ण महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे आणि त्याचबरोबर जे नेते म्हणून तुम्ही पाहता ते सुद्धा जबाबदार आहे खमका नेता पाहिजे तुम्ही सत्तेत गेला तो तुमचं गप्प ठेवता का नाही करून घेत मग त्यावेळी पक्षाच्या पक्षा वरिष्ठांचा विचार करता कामा नाही उत्तर घेऊयात आपण रुपाली ताई म्हणतात की तुम्ही होतात महापोर्टलचा विषय गाजला महाविकास आघाडीचं सरकार आहे हे म्हणतात की आम्ही प्रयत्न करतोय आम्ही अनेक गोष्टी करतोय पण शेवटी विद्यार्थ्यांबरोबर कोण दरवेळेला विद्यार्थीच भरडला जातो शंभर टक्के विद्यार्थी भरडला जातो हे सत्य आहे ताईंनी ज्या गोपीचंद पडळकर साहेबांच्या आंदोलनाचा विषय सांगितला दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत रस्त्यावर झोपणारे आम्ही होतो जेवढे गोपेचंद पडळकर साहेबांवर गुन्हे तेवढेच आमच्यावर गुन्हे रात्री दाखल केले रात्री तीनला आम्ही त्यातून सुटलो ही आमची भावना आहे एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी कारण आम्हाला जाणीव आहे की गोरगरीब शेतकऱ्यांची ही पोरं आहेत जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ये येतात आणि पुण्यात येऊन त्या ठिकाणी तयारी करतात पूर्ण कर्ज असतं डोक्यावर आईबापाच्या आणि आईबापाला शब्द देऊन आलेले असतात की एक दिवस अधिकारी बनून येईन आणि तुमचे ऋण पांग फेडीन आणि आज त्या पोरांच्या अवस्था काय आहे हे आपण आहे सरकार कोणाचं आहे राजकारणाचा विषय नाही पण दुःख हे आहे की कोरोनाच्या काळात बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही डोकं लावून करताय तुम्हाला शंभर शंभरच्या खरोड खंडण्या वसूल करण्यासाठी तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी डोकं आहे पण त्या काळात तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षा घेण्यासाठी मात्र तुमच्याकडे डोकं नाही आज महाराष्ट्र बंदची हाक दिली एम पी एस सीच्या पोरांच्या मुलाखती आहेत आणि त्यांना काल रात्री एम पी एस सी सांगतं की त्या ठिकाणी तुमच्या प जर का तुम्हाला अडचणी झाल्या ट्रान्सपोर्टमध्ये तर आम्हाला तुम्ही तुम्ही ईमेलवर कळवा म्हणजे त्यांच्याही आयुष्याचा खेळ खंडोबा करायचा अरे महाराष्ट्र बंद तुम्ही करणार ते एम पी एस सीच्या पोरांचं वाटोळ करणार ही कुठल्या पद्धतीची संस्कृती महाराष्ट्रात आहे म्हणजे महाराष्ट्रात या एम पी एस सीच्या पोरांना ज्या पद्धतीनं आत्ता वरपेजींनी सांगितलं की आम्ही बुक आम्ही त्या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन करतो आहे आम्ही अजितदादांनी आता एवढ्या भरती केल्या अधिवेशन काळात काय बरं सांगितलं होतं अजितदादांनी की आम्ही या ठिकाणी पंधरा हजार जणांची भरती करू दोन लाख जागा रिक्त आहेत आर टी आय केलाय आणि दोन हजार जागा रिक्त आहेत आणि जागा किती भरतात आता सतराशे जागांची भरती काढली त्यातसुद्धा सुद्धा सुसूत्रता नाही म्हणजे अनेक विषयांच्या अजून जागा निघालाच नाही कृषी सेवेच्या जागा निघत नाही पी एस आयच्या जागा त्या ठिकाणी निघाल्या आहेत पण त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांच्या वयाची अट वाढवून पाहिजे ते होत नाही त्या ठिकाणी असिस्टंट व्हेकल मोटर व्हेकलच्या जे काही पदं होती त्याच्यामध्ये सत्तेचाळीस जणांच्या भरत्या अजूनही रखडलेल्या आहेत का तर एम पीए सांगते की ह्या नियुक्त्या एक वर्षात आम्हाला करायचे असतात कोरोना आला हा आमचा विषय नाही आता आम्हाला राज्य सरकारनी त्या ठिकाणी सांगावं जीएडी डिपार्टमेंटनी सामान्य प्रशासननी की हा नियुक्त्या करा तर आम्ही पत्र देऊ नाहीतर तुम्हाला परत परीक्षा द्यावी लागेल मग जर का मला ह्यात असं म्हणायचं आहे की ही चूक कोणाची राज्य सरकार ह्या उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य जे हे ब्युरोक्रॅट्स आहेत हे महाराष्ट्र घडवणार चालवणार जगवणार आणि मग जर का तुमच्या तुम्हाला ह्यांच्याच भविष्याची चिंता नाही तर राज्य सरकारला कोणाच्या भविष्याची चिंता आहे हा प्रश्न आहे त्यामुळे सरकार कोणाचा महत्वाचा मुद्दा आता ज्या पद्धतीनं चाललंय आंधळ आणि कुत्रपीठ खातंय ही पद्धत बदलली पाहिजे एमपीएसीच्या पोरांचा दोष काय जे आपण म्हटलं इथे की आता जर ज्या पद्धतीने अजित पवार साहेबांचं सा उदाहरण दिलं की असं केलं तसं केलं त्यासाठी आमच्या भावाला स्वप्नील लोणकरला आत्महत्या करावी लागली ना एकाचा जीव गेला त्यानंतर यांना अधिवेशन काळात ते घडल्यामुळे लागलं अजून कुंभकर्णासारखे झोपले होते अडचण सर तुम्ही या सगळ्या प्रक्रियेचा भाग राहिलेला आहात कुलगुरु म्हणूनही काम केलं त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता तुम्ही जाणता आरोप प्रत्यारोप इथे राजकीय होत आहेत पण वस्तुस्थिती नेमकी काय आहे कुठे आहे कुठे आहे सगळं खरं तर आत्ता जे तिन्ही राजकीय पक्षाचे लोक बोलले त्यांनी स्वतःच मान्य केलंय की आम्ही लोक चुकतो आहोत मी वेग त्यांनीच मान्य केले फक्त एकमेकाच्या ऐवजी एकमेक आहे याच्या पलीकडे वेगळं काही मला ऐकायला आणि हे मी अनुभवलेलं आहे मी फक्त कुलगुरूच नव्हतो तर मी माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक मी माझ्याचा मी सांगायला आलेलो नाही महाविद्यालयाला प्राध्यापक उपप्राचार्य पुणे विद्यापीठाचा कुलसचिव पुणे विद्यापीठाचा प्र कुलगुरू आणि पुणे विद्यापीठाचा कुलगुरू आणि एम पी एस सीचा सदस्य त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे हे मला पक्क माहिती आहे आता विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शंभर टक्के अन्याय होतो आहे वगैरे 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 सगळं पाहिलं मला विद्यार्थ्यांना पहिल्यांदा बोलायचं आहे राजकीय सगळे विचार बाजूला ठेवून मी राजकारणाशी दुरानव आहे सुद्धा मी संपर्कात नाही आणि माझी तशी इच्छाही नाही विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की मी जेव्हा इंटरव्ह्यू घेत होतो तेव्हा जेव्हा जाणवायचं की काही विद्यार्थी शोमनशिप म्हणून माझी आपल्या सर्वांना एक विद्यार्थी म्हणून विन शिक्षक म्हणून विनंती आहे आपण कशासाठी एम पी एस सी करतो आहे महाविद्यालय पातळीवर जेव्हा या ज्या याचं जर या या सोल्युशन व काढायचंच असेल तर महाविद्यालय पातळीपासूनच याचा एक या वेगळा गट तयार करा आत्ता जे इतके निक निकाल का लागतात या पक्षानं त्या पक्षावर त्या पक्षानं त्या पक्षावर टीका करणं हे चालत राहणार आहे हे आज नाही स्वातंत्र्यापासून कारण लोकशाहीच मुळात आपली कच्ची लोकशाही आहे इथं हुशारांची जत्रा जास्त जत्रा मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतो हुशारांची जत्रा शहाण्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळं मेजॉरिटी नेहमी हुशारांचीच होते आणि हुशार म्हणजे म एका फार मोठ्या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की ज्यांना मतलब समजतो ते हुशार आणि ज्यांना सत्य असत्य इष्ट अनिष्ट योग्य अयोग्य उचित अनुचित याच्यातला फरक समजतो त्यांना शहाणं म्हणायचं दुर्दैवानं इथं घडत नाही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये उद्रेक होतो आहे मी तुम्हाला सांगतो जर हे काही काळ चालू राहिलं असंच साहेब मुद्दाम सांगतो हे जर याच पद्धतीनं चालू राहिलं तर या देशामध्ये रक्तरंजित क्रांती आटर आहे उपवाशी पोटी कुणीच कुणाची फिलॉसॉफी ऐकून घेणार नाही मी परत रिपीट करतो वाक्य उपवाशी पोटी कुणीच माझ्याकडं पात्रता आहे माझ्याकडे ॲबिलिटी आहे कुवत आहे क्षमता आहे सगळं आहे परंतु मला या देशात सहजीवनामध्ये मला मला पाहिजे ती भूमिका मिळत नाही मला जी समाजामध्ये प्रत्येकाला भूमिका जागवावी लागते ना काहीतरी मी शिक्षक झालो मी हे झालो मा माझ्यातली आवड काय माझं मत आहे सगळ्यांना मी पाटील आपल्याला आपल्यालाही विनंती करतो आपल्यालाही विनंती करतो आपल्या सर्वांना विनंती आपल्याला विनंती करतो की हे सगळी माहिती माझ्यातला मी अगोदर ओळखला पाहिजे ज्याला आपण पर्सनॅलिटी फाउंडेशन म्हणतो पर्सनॅलिटी फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो एखाद्या व्यक्ती आणि हे महाविद्यालयीन पातळीवर झालं पाहिजे की तुझं नेमकं काय तुला एम पी एस सी करायचं तिथंपासून दुसरं काही नाही म्हणून एम पी एस सी करणं हे 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 आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवण्यासारखं आहे ना मी युनिव्हर्सिटी टॉपर आणि गोल्ड मेडल होतो म्हणजे मी एम पी एस सी न्यू पी एस सी त्यावेळेलाही मला ऐकायला मिळालं होतं पण मी साधा शिक्षक झालो कारण माझी आवड शिक्षक होती हे विद्यार्थ्यांना स्वतःची कुवत ज्याला इंडिव्हिज्युअलिटी म्हणतो आपण मराठीमध्ये ज्याला व्यक्तित्व म्हणतो व्यक्तिमत्व नव्हे व्यक्तिमत्व आपण वर न सजवतो व्यक्तित्व माझ्यात नेमका कोण दडला आहे एक उत्कृष्ट वकील एक उत्कृष्ट राजकारणी एक उत्कृष्ट कोण वक्ता दडलेला आहे माझ्याकडे उत्कृष्ट शिक्षक दडलेलं आहे असं जे कोणी असेल ना ते त्या विद्यार्थ्यांनी ओळखलं पाहिजे खूप गोष्टी आहेत मित्रांनो नावमेद तर बिलकुल होऊ नका एम पी एस सी हा काय शेवटचा पर्याय नाही आत्ता याच्या अगोदरच्या चर्चेमध्ये फार चांगली चर्चा झाली की बी ग्रुप बी पर्याय तयार असला पाहिजे बी अल्टरनेटिव्ह तयार असला पाहिजे सगळं असलं पाहिजे राजकीय पक्षांच्या अडचणी काय आहेत याच्यावर एक कमिटी नेमावी मी आपल्या तिघांनाही विनंती करेल तुमच्या पदाधिकाऱ्यांना उच्चाधिकाऱ्यांना सांगा एक स्ट्रॉंग लोकांची कमिटी नेमा आणि याच्यावर सांगा की याच्यात नेमकं हे का घडतं आहे सर पण प्रश्न हाच आहे की जेवढ्या संख्येने मुलं ला येतात म्हणजे आत्ता जर आपण उदाहरण बघितलं तर रिक्त पद त्याला दोनशे जागा काढलेल्या आहेत रिक्तपदांची संख्या आणि परीक्षेला बसणारी मुलं काही लाखांमध्ये हे गणित कधीच का जुळत नाही आणि त्याच्यामधनं हे कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं नाही आता लोकसंख्या उपलब्ध असणाऱ्या उपलब्ध असणारे व्यवसाय विद्यार्थ्यांना स्वतःची समजलेली भूमिका त्याच्यातलं मी काही वाक्य आता वापरली शोमनशिप हे सगळं करणं हे प्रत्यक्ष म्हणजे माफ करा मला पी एस आयच्या इंटरव्ह्यू पी एस आयच्या प्रत्यक्ष ग्राउंडवरच्या टेस्टसाठी विद्यार्थ्यांना आठ पुलप्स काढायचे आहेत त्याच्यातले सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला येत नव्हते दोन पुलप्स पाय सरळ ठेवून हे वास्तव आहे मग कशासाठी तू तु तुझ्या तु आयुष्यातले अडतीस आणि पस्तीस वर्ष वाया घाल आईन उमेदीतली वर्षे वाया घालवलं म्हणजे शहाणपणा नाही कदाचित शोमन मी परत परत तो शब्द वापरते माझी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा विनंती एक शिक्षक म्हणून की सगळं बाजूला ठेवा हे राजकारण हे का होत नाही त्या पोस्ट का होत नाहीत का होत नाही ते तेच त्याच्यावर कमिटी नियमाने एकदा ठरवा ही तिसरी एक बॉडी याच्यावर असली पाहिजे की जेणेकरून वास्तव स्टॅटिस्टिकल डेटा हा समाजापुढं येईल आता जे सांगितलं इथं पंचावन्न विभाग आहेत आणि त्याच्यामध्ये एवढ्या जागा यावं त्याचं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन समाजाला मिळतच नाही आणि मोगमच सगळ्या चर्चा चालतात इतक्या जागा शिल्लक आहेत आणि इतकं प्रत्यक्ष होतं आणि इतकं मग प्रत्येक जणांनी आणि हा सगळा भाग आहे याच्यामुळं फ्रस्ट्रेशन्स माझी समाजातल्या लोकांना विनंती आहे एक एक साधी गोष्ट आहे मुद्दाम आपल्याला सांगतो की प्रत्येक व्यक्तीला एक भूमिका बजावी लागते याच्यामध्ये जेवढे इन्व्हॉल्व आहेत त्या प्रत्येक त्या भूमिकेला स्वतःचा एक धर्म आहे सेट ऑफ प्रिन्सिपल ज्याला म्हणतो धर्म त्या अर्थानं घेऊ नका सेट ऑफ प्रिन्सिपल्स से एक तत्वांचा गठ्ठा आहे मी शिक्षक होतो आणि म मला काहीतरी हो तत्व आहे मला माझ्या प्राचार्यांनी सांगायला पाहिजे मला कोणीतरी सांगलं नाही मी आतमध्ये माझं कोर्ट आहे की मी जे करतोय ते बरोबर करतो आहे का कारण डेथ रिग्रेट्स हे फार वाईट असतात आणि हे तत्वज्ञान लोकांना नेमकं आहे मग ते राजकारणी असोत ते शिक्षण क्षेत्रातले असोत ते इंडस्ट्रीमधले कुठलेही लोक असोत स्वतःच्या भूमिकेचा धर्म हा अत्यंत व्यवस्थितपणे सांभाळला पाहिजे हे देश या देशाची ताकद प्रचंड मोठी आहे फ्रस्ट्रेटेड युवक जर झाले मी परत रिपीट करतो सगळ्या क्षेत्रामध्ये पहा आता उद्या जे एक आणखीन एक दोन दिवसांनी मुलाखत आहे पाहिजे सी एच बी पी एच पी एच डी नेट सेट त्या कमिटीवर मी आहे की ते लोकांचे अपॉइंटमेंट्स का होत नाहीत आता तितर तितर त्या अपॉइंटमेंट्स होत नाही तिथं तिथं हे काय आहे पार्टी अशा ज्या आपल्या संस्था आहेत त्या म्हणजे काय काय एका समाजातल्या एका ग्रुपसाठी क्लासेस साठी आहेत मग तुम्ही सारथीसाठी काल आपल्या आदरणीय पवार साहेबांनी मिटिंग घेतली एका सारथीच्या याच्याऐवशी मग महाज्योतीला अजून आपलं महाज ओबी साठी महाज्योति आणि महाज्योतीला अजून फंड आले नाही किंवा त्या जसं सारथीचं सुरू आहे तसं सुरू नव्हतं मग माझं जे गव्हर्नमेंटकडनं जी मिटिंग झाली पवारसाहेबांची की त्यांनी त्यांनी विषय घेतला सारथीचा जा हा विषय सारथी विषय मध्यवर्ती धरून जी मिटिंग घेतली तर माझ्यासारख्या एक ओबीसी किंवा डिप्रेस क्लास विद्यार्थ्यांचा बाकीचं असं म्हणणं आहे की पवारसाहेबांनी साहेबांनी ना तो विषय सारथीबरोबर सारथी महाज्योती बार्टी आणि अमृत ओपनसाठी जर दलित समाजांसाठी भारती हा सगळ्यांचा विषय एकत्र येऊन घ्यायला हवी होती ती फक्त सारथीवर लक्ष केंद्रित होते ते महाज्योतीवर पण लक्ष केंद्रित झालं पाहिजे हा माझा दोन प्रश्न आहे तुमचा जो पहिला प्रश्न होता की घटनात्मकदृष्ट्या तो अधिकार आयोगाला आहे मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे मी गेल्या दोन वर्षापासून त्याचाच फॉलोअप करतो आहे की माझं असंच म्हणणं आहे की एम पी मार्फतच अ ब आणि क ड गताच्या जागा भरती गेल्या पाहिजेत याचं कारण काय माझा दोन ते म्हणजे मागचा जो अनुभव आहे की मुलांचा विश्वास हा खाजगी कंपन्यांवरती नाही राहिला त्याच्या मेरिटवरती नाही राहिलेला आहे हे मान्य केलेलं आहे राहिलेला बुडलेला आहे विश्वास तो आणि म्हणून मी काय म्हटलं होतं दोन आता तुमच्या दोन गटाचं प्रेशर आहे तुमचे सगळे तुमचे काही एम पी सीचे लिडर आमच्याकडे येतात ते म्हणतात एम पी सी मार्फत घ्या मी तुम्हाला खरं सांगतो काही येतात ते म्हणतात मुलांचा वेळ वाया आहे तत्काळ काहीतरी परीक्षा घ्या अशा ऐका त्या मला सगळं माहिती येते ते आहे मी मान्यता अशी घेतली की तोपर्यंत आपण एक करू की एम के एस एलमध्ये सुद्धा महाराष्ट्र मा, गौ, गव्हर्नमेंटचा स्टेक आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन चा चालते आपल्याला आता एम पी सी जर जर एक्स एक्सपॅन्शन करायचं असेल तिचे रिजनल सेंटर काढायचे असतील तिच्या आपल्याला ऑनलाईन टेक्निकल ॲबिलिटी वाढावं लागेल आता सहा सदस्य आहेत आमचं म्हणणं आहे तिच्यावर बारा सदस्य असले पाहिजेत सगळ्या दृष्टीचे एक्सपर्ट्स असले पाहिजेत इव्हन हायकोर्टाचे रिटायर्ड लोक त्याच्यावरती यासाठी असले पाहिजे की जाहिरात गेली की पुन्हा हायकोर्ट ते आडवतं तर त्याचं देखील मिळालं पाहिजे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन तर त्याला थोडा वेळ लागणार आहे त्या दरम्यान ही जी रखडलेली भरती आहे सरळ सेवा बघा बाळा तर ऐक ना जरा मी तुझी भावना समजू शकतो जरा ऐकून तर घे अरे बाळा स्वप्नील लोणकरचे वडील सकाळी आले होते सकाळ साम टीव्हीनी बोलवलं होतं त्यांनी तुझ्या सगळ्यांना विनंती घेतली की स्वप्नीलचा पर्याय आपल्याला घ्यायचा नाही त्यांनी विनंती केलेली आहे हे बघ दो दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस तीन हजार दोनशे पदं निघाले आता तीनशे पदं निघत आहेत ऑक्टोबर एडला एक सतराशेची जाहिरात येईल डिसेंबर एंडपर्यंत पंधरा हजार पाचशे पदांची जाहिरात ही आलेली असणार आहे शंभर टक्के तो प्लॅन केलेला आहे शंभर टक्के आलेला आहे आलेला आहे आणि मी खरं सांगतोय की महाराष्ट्रातल्या मुलांना कळालं आहे की जाहिराती आहेत जागा भरती सुरू आहे आणि होणार आहेत आणि म्हणून अजितदादाने तो हाताखाली हा तो प्रश्न हातात घेतला आणि माहिती आहे एकदा त्यांनी हातात घेतला की त्याचा व्यवस्थित निकाल लागतोय आणि त्याच्यामुळे ह्या मॅरेथॉन बैठका चालू दुसरं माझ्या मित्राने विचारलं सारथीचा थांबवते शीतल पवार सुरुवातीला निवेदन करतील आणि मुलांचे हे जे प्रश्न आहेत ते सगळ्याशी त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आपल्याला साधा सो आत्ता सकाळच्या सेशनपासून जी मांडणी झाली आहे ती तीन प्रश्नांवर मांडणी झाली आहे एक म्हणजे सरकार पातळीचे प्रश्न दुसरे म्हणजे समाजातनं येणारं प्रेशर आणि तिसरं म्हणजे की आपलं सेल्फ इव्हॅ इव्हॅल्युएशन तर आत सकाळपासनं जे काही या सेशनमध्ये बसून श्रोता म्हणून ऐकते तर मला असं लक्षात येतं की आपण सिस्टीमला सगळं अकाउंटेबल धरतो आहे पण स्वतःकडे बघण्यासाठी अजूनही आपली मानसिक तयारी झालेली नाही आहे मी जरी मी आज इथे बसले अगदी अलीकडच्याच काळात मीही तुमच्यापैकी एक होते आणि मी स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकले म्हणून मी आज इथे बसले त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची कर, विनंती आहे की कि किमान प्रश्न उत्तरांच्या आणि बिंदास बोलाय या सेशनमध्ये तरी स्वतःकडे बघा स्वतःला विचारा कारण अडचण सर असतील किंवा प्रत्येक जण मागाशी आयुषप्रसाद होते सकाळी मंत्रीजी होते सगळ्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्वतःकडे बघा आणि आपण तेच करत नाहीये तर किमान आता प्रश्न विचारताना आपण ऑफकोर्स ते लोक अकाउंटेबल आहेत पण मला सुरुवातीपासून मला एक अस्वस्थता येते की सगळे म्हणत आहेत मुलांच्या आयुष्याचा खेळ कंडोबा केला मुलांच्या आयुष्याचा खेळ कंडोबा केला आणि तुम्ही युवा शक्ती आहात ते युवा विंगचे प्रतिनिधी आहेत आपण जो तरुण आहोत तर आपल्या आयुष्याचा खेळ कंडोबा करण्याचा अधिकार आपण कोणाला का देतोय म्हणजे ज्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या महापोर्टलचा मुद्द्यावर ऑफकोर्स uh, भरतीचा मुद्दा हा त्या निवडणुकीत महत्वाचा होता बिकॉज आय वॉज फॉलोइंग इट क्लोजली तर महापोर्टलच्या मुद्द्यावर जर तुम्हाला एखाद्या पक्षाबद्दल आस्था वाटत होती तर उद्याच्या काळात तुम्हाला त्याचा राग तुम्ही त्या पक्षावरही काढू शकता म्हणजे तुम्हाला तो कायम अधिकार असणार आहे त्यामुळे या सगळ्या राजकारणात न अडकता मला काय हवं आहे मी व्यक्ती म्हणून खरंच याच्यासाठी इलिजिबल आहे का आपण आपल्या प्रश्नांवर बोलू ना की ओके म्हणजे मला घरणं प्रेशर येतोय का मी माझ्या आईवडिलांशी बोलू शकत नाही आहे का मी माझ्या Uh, मित्रांना सांगू शकत नाहीये का स्वप्नील लोणकरवर वर का दबाव आला फक्त तारीख किंवा रिझल्ट वेळेत लागत नव्हता म्हणून दबाव आला होता का आय थिंक देर आर मल्टिपल क्वेश्चन्स आणि काय होतंय ना की आपल्याला म्हणजे ते जसं सगळा राजकीय प्रचार डिजिटलमध्ये अडकतो ना तसा हा भरतीचा सगळा सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यात अडकलेली तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या सेशनमध्ये आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी जर एकमेकांना प्रश्न विचारले आणि येत्या काळातही जर तसे प्रश्न विचारले ना तर आपल्याला उत्तर नक्की मिळणार आहेत तर आता तुमचे प्रश्न येऊ विद्यार्थ्यांकडे ज्या ज्यांच्या एक, एक मिनिट ज्याच्याकडे माईक आहे तुमच्याकडे देऊ ज्यांच्याकडे माईक आहे त्यांना बोलू दे आ, हेलो सर सर तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देतो पहिली गोष्ट म्हणजे ही चर्चाच इथं थांबवली पाहिजे त्याचं कारण असं आहे की घटनेच्या तीनशे पंच्याण्णव्या कलमानुसार परीक्षा घेणं याच्यासाठीच एम पी एस सीची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं कुणाला यांना दिलं ना आम्हाला असं वाटलं ना आम्हाला वाटलं त्यांच्यापेक्षा चांगलं तुम्ही वाटण्यावर देश चालणार नाही पक्ष कुठला का असेल तुमच्या माहितीसाठी सांगतो पक्ष कुठला का म्हणून खमकी अधिकारी नेमा ह्या प्रश्नाची उत्तर अशा चर्चा मी खरं तर साम टी व्हीला शंभर मार्क देतो मुद्दाम तुम्हाला लोकांना शंभर मार्क देतो तुम्ही आयोजित करा याचं कारण आहे याचं उत्तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यातला युगो बाजूला ठेवा अहंकार बाजूला मी आधीच माफी मागतो याच्यासाठी एक स्ट्रॉंग वेगळ्या प्रकारचं एक कमिशन नेमावं लागेल की प्रत्यक्ष स्टॅटिस्टिकल डिटेल्स काय आहे महाराष्ट्र शासनाच्या पंचावन्न विभागामध्ये नेमक्या जागा किती आहेत आम्ही एवढ्या भरतो एवढ्या काढल्यान तुम्ही एवढा उजेड पाडला आणि तुम्ही तसलं काहीच नको एक कमिशन असं सांगेल की महाराष्ट्र शासनाच्या एक्स विभागामध्ये दोन हजार जागा शिल्लक आहेत मग ते ग्रुप एचे असो ग्रुप बीचे असो वन टू काय वाटतं त्याचे असो ते स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन समाजापुढं आलं पाहिजे ते समाजापुढं आल्यानंतर समाजा मग कुणी किती उजेड पाडला आणि मग कु म्हणजे मी वेगळ्या अर्थानं ना बोलत नाही पक्षांना म नावं ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आपण कदाचित तिथं असतो तर वेगळी गोष्ट घडली असते कुठल्याच पक्षानं चांगलं काम केलं किंवा वाईट काम केलं ह्याची चर्चा समाजानं करण्याचं कारण नाही त्यांना स्वतःला आत्मे आहेत आणि ते आतमध्ये बघत असतील की आम्ही नेमकं के काय केलं आणि कशासाठी केलं तीनशे वीसनुसार घटनेच्या कलमानुसार तीनशे वीसनुसार स्वच्छ सांगितलं की वॉट आर द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ एम पी एस सी तेही सांगितलं आहे ना मग चर्चा कशासाठी आम्ही या हेतूनं त्यांना दिलं होतं आणि त्या हेतूनं त्यांना तुम्हाला दिले अधिकार कोणी आणि मग घटना कशासाठी हे जे चाललं आहे ना हे त्याच्यावर अजिबात चर्चा होता कामा नये माझी विनंती आहे याच्यावर एक साम टी व्हीच्या माध्यमातून जर इतकी तिथपर्यंत सिग्नल गेले याच्यावर एक स्ट्रॉंग लोकांची कमिटी इम्पार्शल ते कोणत्याच पक्षाचे असणार नाहीत कोण आणि ते असण्याचं कारणही काय नाही स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन द्यायचं त्यांच्याकडनं बॉन्डवर लिहून घ्यायचं व्हॉट एअर द इन्फॉर्मेशन वी आर गिव्हिंग टू सोसायटी वी आर नॉट ओनली अँसरेबल बट इक्वली अकाउंटेबल फॉर दॅट त्याला आम्ही असू सरांनी जो मुद्दा सांगितला की एमपीएससीचं पी महत्त्व मला वाटतं की पहिल्या सेशनपासून सगळेच अधोरेखित आहे की नाव इट इज टाइम टू स्ट्रेंदन एम पी एस सी ते इन्स्टिट्यूशन अधिकाधिक बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे एक मिनिट मॅडम एकच मिनिट ह्या स सकाळच्या चर्चेपासून दो एक मुद्दा खूप पॉझिटिव एकच एकच मिनिट एकच मिनिट याला धरू एकच मिनिट ह्या सकाळ सकाळच्या चर्चेपासून एक अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आली पाहिजे की साम टी व्ही जे घेतं ना त्याचं एक विधायक अतिशय चांगलं सोल्युशन आले जसं शाळेमध्ये पटसंख्या असते किती हजार किती गैरहजार ते रोजच्या रोज दिसतं तसं सकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं ते आम्ही शासनाला सजेस्ट करणार आहे की रिक्त जागांची पटसंख्या ही वेम वेप एम पी सीच्या वेबसाईटला दिसलीच पाहिजे अ ब कड ही ह्या ह्या परिषदेचं हे फलित आहे आय थिंक एम पी एस सीच्या मुद्द्यामध्ये आपण तो मुद्दा ऍड करूया की आता जी पण सिस्टीम आपल्याला पुढे तयार करायची ती अधिकाधिक ट्रान्सपरंट कशी असेल याच्यासाठी सगळे प्रयत्न करू त्यांचा प्रश्न ऐकून शेवटचं एकच सांगतो विद्यार्थ्यांच्या हितासाठी आता दोन वर्ष जे काही पोस्टपोन परीक्षा झाल्या त्या विद्यार्थ्यांना दोन वर्ष एक्सटेन्शन दिलं पाहिजे याला नैसर्गिक न्याय म्हणतात हे जर शासन हे जर इरिस्पेक्टिव्ह ऑफ राजकारण ज्या लोकांचे दोन वर्ष वाया गेली परीक्षा झाल्या नाहीत रिझल्ट तर त्यांना दोन वर्ष मुद्दाम वाढवून किंवा जे न्याय वाटेल ते दिलं पाहिजे त्याला कोणाच्या मागणीची त्याला संपाची वगैरे गरज याच्यानंतर मी कसलंच वक्तव्य करणार हॅलो हॅलो सर हॅलो हॅलो सर असून सर एक मिनिट हॅलो सर माझा क्वेश्चन कसा आहे की स्वतः मी सी अभ्यास करतोय आणि थोडं मी एमपीएससी अभ्यास करतोय आम्ही गेल्या पाच सप्टेंबरला आमची चार सप्टेंबरला कंबाई एक्झाम झाली पी एस आयची ची आणि पाच सप्टेंबरला एपीएफ सी तर एक्झाम होऊन सी निकाल लावला मुलांचा आणि मुलांना युट्यूबला बोलवलं आहे अजून एम पी एस सी पी एस आय निकाल लावते अजून एम पी एस सी पी एस आय ग्राउंड घेते अजून एम पी एस सी जे पोरं पास आहे त्यांची नियुक्ती देते म्हणजे सर एक एक्झाम एकच आहे पण आम्ही थांबतो दोन दोन वर्ष मी स्वतः सर, सर, सर इंजिनियर ग्रॅज्युएट आहे इतक्या फास्ट प्रोसेस होतं यू पी एस सीच्या की विदिन वन इयर मुलं अजून सर आम्ही अभ्यास करतो मुलं लभासनामध्ये जाऊन ट्रेनिंग करून ऑन फील्ड आहेत ॲज असिस्टंट कलेक्टर म्हणून अजून आम्ही फक्त मेन्स प्रीज करत असतो मित्रा तुझा प्रश्न परत तोच आहे की यूपीएससी च्या धर्तीवर किंवा यांनी हा असताना जस्ट फक्त एमपीएससी ला विदिन वन इयर प्रोसेस पूर्ण करा येत नाही मग ते करतात काय मग मग एमपीएससी स्ट्रेंथन करताना आपण असं म्हणूयात की आपल्याला टाइम बाउंड सिस्टिम्स आणि प्रोसेस आहे मी स्वतः फॉरेस्टच्या मेन्स ला गेलतो एमपीएससी ऑफिस बघितलं त्या ऑफिस कॉपोरेट चे हॉटेल चांगला असते एमपीएसी म्हणलं ऑफिस बघितलं म्हणलं मॅन पॉवर युपीएससी आणि जे काही बेस्ट मॉडेल आहेत सगळ्यांचा अभ्यास करू आणि त्यातनं जे काही चांगलं आहे ते एमपीएससीत आणण्याचा प्रयत्न करू तुमचा प्रश्न विचारा सर कुलगुरू सर बोलले ते योग्य आहे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं सर मी आज द्याट कंडिशनमध्ये विद्यार्थी दशेमध्ये आहे आताच्या सध्याला मी विद्यार्थी दशेमध्ये मी बी एस सी बी एड मॅथ्स आहे विना अनुदानित संस्थेत मी पाच वर्ष शिकवलेलं आहे मानधन चार हजार रुपये होतं आत्ता मला सांगितलं एम पी सीकर म्हणून मी एम पी सीला आलो मी ज्या समाजातनं बिलॉंग करतो आहे त्या समाजाला एकोणीसशे नव्वदच्या दशकात साडेतीन टक्के हे दिलं आरक्षण दिलं दो धनगर समाज मला दोन हजार वीसच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षा दोन हजार वीसच्या परीक्षेमध्ये एक जागा आले सहाशे पन्नासपैकी एक जागा आणि आमच्या काष्ट म्हणजे दोन लाख फॉर्म भरलेत सहाशे पन्नासपैकी एक जागा मी काय करायचं ती तुम्ही सांगा मी राजकीय अजिबात कोण बोलत नाही तुम्ही सर्व राजकीय नेते आहात आम्ही विद्याध्यक्षेत आहे काय करायचं सांगा तुम्ही फक्त सांगा काय बोलायचं आताच माझ्या भावाने सांगितलं ते महाज्योतीच मला विचारायचे की सारथीचे जे मुलं आहेत सारथीच्या मुलांना सारथी मार्फत दर महिन्याला आठ महिन्यासाठी आठ हजार रुपये पण दिला जाणार आहे आणि जे आता राज्य सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेत त्या मुलांना त्यांच्याकडून अर्ज मागून घेतले त्यांना एक रकमी पंचवीस हजार ते तीस हजार मानधन देणार आहे युपीएससीला पन्नास देतात तसं एम पी एस सीला पंचवीस ते तीस हजार रुपये देणार आहेत महाज्योतीने एम पी एस सी पूर्वपरीक्षा मी उत्तीर्ण आहे माझे वडील शेती करतात मला इतर राहायला आठ दहा हजार खर्च आहे जर तसं काय केलं तर चांगलं होईल आणि जे मुलांची महाज्योतीने परीक्षा दिली दे। त्यांना पण जर स्टायपंड मिळाला तर कारण आमच्या पोर्टाला म्हणजे आम्हाला राजकारण करायचं नाही पैशाचा प्रश्न आहे म्हणून फक्त एवढं माझं म्हणणं आहे त्यांना धरूनच माझा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आपण फुलेशाह आंबेडकर त्यांच्या विचारांचं आपण हे चिंतन करतो आसा है आ, मा दे दे आसा तर माझा प्रश्न असा आहे मॅडम की मागेच बजेट सेशनमध्ये मान्य अजितदादा पवार यांनी महाज्योती सारथी आणि बार्टी या संस्थांना इक्वली दीडशे कोटी असं जाहीर केलं होतं तर जे आम्ही एम पी सी जे सारथी संस्थांचे मुलं एम पी सी करतात त्यांच्या दोनशे ते पाचशे मुलांना पर मंथ आठ ते दहा हजार स्टॅपन मिळते तसंच यू पी एस सी मुलांना बारा ते तेरा हजार मिळते तर महाज्योती या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंटीची लोकसंख्या पन्नास टक्क्याच्या वर आहे त्यांना का बरं स्टॅपन मिळत नाही आहे आम्हाला जे आमची मूळ मागणी अशी आहे सरकारला की जे तुम्ही ऑनलाईन क्लासेस आम्हाला दिला आहे आमची ऑफलाईन क्लासेस करावे आणि जे सार्थिक धर्तीवर हो ज्या मुलांना त्या मिळतात ते आम्हाला मिळाल्या पाहिजे हे आमची नम्र विनंती आहे एक एकच म्हणत तुमच्या सगळ्यांच्या त्यांनी मगाशी विचारलेल्या तिघांच्या प्रश्नामध्ये ज्या विशिष्ट समाजासाठीचे संस्था आलेल्या आहेत स्पर्धा परीक्षा हा एक कॉमन धागा आहे फक्त तुम्ही मगाशी उल्लेख केलात की तुम्हाला स्पर्धा परीक्षा एमपीएससी द्यायला सांगितली कोणी द्यायला सांगितली तुम्ही शिक्षक होता मानधन मिळत होता आणि मग तुम्ही म्हणालात की मला एमपीएससी द्यायला सांगितली तुम्ही ते सांगू शकाल का माझा वैयक्तिक निर्णय आहे कारण मला मानधन मिळत नव्हतं माझा घर खर्च चालत नव्हता मला त्या निर्णयापर्यंत तुम्ही कसे आलात की मला एमपीएससी करायची माझा वैयक्तिक निर्णय तो पण काहीतरी विचार केला असेल गव्हर्नमेंट सर्वंट व्हावं पगार मिळावा लग्न करावं घरच्यांना काहीतरी करावं म्हणून मी आलो एवढंच गव्हर्नमेंट सर्वंट व्हावं असं कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तुम्ही सगळे हसताय पण कधी काळी मलाही असंच वाटत होतं की अधिकारी व्हायला पाहिजे तर हे अधिकारी व्हावं असं का वाटतं याच्यावर आपण कधी कोणी विचार करतो का म्हणजे कोणाला असं काय वाटत नाही की मी एखादा उद्योजक होतो आणि काहीतरी व्यवसाय करतो आपल्याला अधिकारी व्हावा असं का वाटत हा बोला माहित द्या त्यांना हॅलो एक मिनिट आपल्या देशातनं सध्या म्हणजे तरुणांचा देश आहे चौसष्ट टक्के काहीतरी पॉप्युलेशन तरुण आहे आणि आपली जॉबलेस जो, ग्रोथ झाली आहे हिंदू ग्रोथ रेट म्हणते त्याला जॉब आपण इंजिनिअरिंग केलो अनएम्प्लॉय आय आय टीमधून बाहेर पडलो तरी माझा एक बॉम्बे आय आय टीतला मित्र होता तो परत जे एल सीला ॲडमिशन करून वकील होणार होता कारण त्याला आय आय टी करून जॉब मिळत नव्हता तर मग आमच्यासारख्या बी एस सी बी ए बी बी ए असल्यांना जॉब मिळतच नाही मग ते तर राहतं काय एम पी एस सी तर अशा दिसते की हां एम पी सी जागा निघली आहेत किती दोनशे जागा आहेत मग प्रत्येक त्या दोन लाख प विद्यार्थ्याला प्रत्येकाला वाटतं त्यातली माझी एक आहे मग बाहेर जॉब मिळत नाहीत म्हणून एम पी सीकडे वळते हा पहिला मुद्दा आणि दुसरा की मा समाजासाठी काहीतरी करावं किंवा वाटते की शेतकऱ्यांसाठी एवढे हाल चालू आहेत ह्यांच्यासाठी चालू आहे मग एक तहसीलदार होऊन मी काय तर करावं ह्यासाठी एम पी सी देणाऱ्यांची संख्या जास्त असते तुम्ही सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना जे वाटतं ना ते कधी मलाही वाटत होतं आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी पण कम्प्युटर इंजिनियर आहे पण असं नसतं की आपल्याला नोकरी मिळत नाही मग अशी इथे चर्चेत मुद्दा आला की आपलं शिक्षण हे स्किलपूरक शिक्षण नाही आहे म्हणजे तुम्ही स्किल्ड होत नाही ते आयुष प्रसाद खूप महत्त्वाचा मुद्दा सांगत होते की आहे जी भरती होते त्याही लोकांकडनं काम होत नाही म्हणून त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट आणि लॅटरल बेसिसवर रिक्रुटमेंट करून घ्यायला लागते त्यामुळे परत परत ह्या सगळ्या चर्चासत्राचा मुद्दाच हा आहे की आपण सगळे स्वतःला विचारतच नाहीये मला वाटलं मी केलं मलाही असं कधीतरी वाटलं होतं कारण माझे वडील अधिकारी होते त्यांच्या दारात सिक्युरिटी गार्ड होता त्यांना घ्यायला रोज चार चाकी गाडी येत होती मला वाटलं मी इंजिनिअरिंगमध्ये फेल होते म्हणून मी अधिकारी व्हावं पण मला त्यावेळेस एक मिनिट त्यावेळेस मला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि माझी तयारी होती पुढचे चार वर्ष अजून वेगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास करून मेहनत करण्याची आणि माझ्या हे फक्त मी एका प्रिव्हिलेज कुटुंबातली म्हणून नाही सांगते मी माझ्या समोर राजू केंद्रे सारखे के शेतकरी की मेहनत करून असते लंडन मध्ये शिकायला गेलेले आलेला मुलगा आहे सी शिक अरे साधं फॉर्मल युनिव्हर्सिटीतनं ना ग्रॅज्युएट नाही होऊ शकला तो कारण त्याच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे ना परत परत मी माझी आणि मी तुमच्यातली एक म्हणून तुम्हाला परत परत सांगते की थोडं स्वतःकडे बघा प्लीज माझी विनंती ही परिषदच तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आयोजित केली या सगळ्यांना अकाउंटेबल धरायचंच आहे मग अशी कोणीतरी म्हटलं की सेटलमेंट करायची वगैरे असा कोणी हेतू घेऊन आपला एवढा आमचा एवढा मौलिक वेळ खर्च करण्याची अजिबात आम्हाला इच्छा नाही आहे तुमच्याच प्रश्नांसाठी आहे पण आपले प्रश्न आपल्यापासून सुरू होतात हे जोपर्यंत आपण स्वतःला सांगणार नाही आणि आपल्या करिअरची वाट जोपर्यंत आपण नीट निवडणार नाही विचार करून निवडणार नाही तोपर्यंत आपण यातच अडकणार आहोत आणि काय आहे ना की आपणच स्वतःला कन्व्हिन्स करू शकत नाहीये की ओके दिस इज नॉट द सोल्युशन तर तुम्ही मित्रांना घरच्यांना इतरांना कसं समजून सांगणार आणि या तीन प्रश्नांमधला महत्वाचा मुद्दा जो आला होता रविकांत मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल कारण त्यांचा रोग हा तुमच्या पक्षाकडे जास्त होता तर कृपया तुम्ही त्याचं उत्तर द्यावं त्या अगोदर मी एक बोलू काही मग असं मत आहे की एमपीएसीत काय यावं किंवा एमपीएसीत का करावं ह्याच्यापेक्षा एमपीएससीच्या समस्यावरती चर्चा झालेली मला आवडेल एमपीएससीच्या च्या समस्यांवरच आपण चर्चा करतोय मी मगाशीच पहिल्या याला समराईज करताना सांगितलंय की एमपीएससी स्ट्रेंथन करण्यासाठीच ही चर्चा आहे की एक मिनिट मिनिट ऐका ना तुम्ही त्यांचा सांगण्याचा रोग नीट लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं ते करा तुला पायांनी नसल चालायचं डोक्याने चाल कुणाला इथं अडचण नाही एक मिनिट ऐक दादा त्या काय सांगतायत की आपल्यातला माणूस शोधा हे कुणासाठी सांगतायत हे सत्र कुणासाठी घेतायत मग अशा पद्धतीने जे तुम्ही ते रिॲक्ट करतायत आज एक मी सरांनी जो मुद्दा सांगितला त्यांनी आपण काही शिक घेणार आहोत की नाही का प्रत्येक गोष्टी तुमचा इगो घेणार आहात तुम्ही काही करा अजून चाळीस वर्ष तू एमपीसी कर कुणाला अडचण नाही हे लक्षात घे त्या काय सांगतायत त्या सांगतायत की आपल्यातला मी शोधा हो तर थोडस जरा दादा घे थोडं थंड घे एवढं नको ते भायपरहू तू होणार अधिकारी आणि तू अधिकारी होऊन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्याच्यामुळे तो टेन्शनचा विषय नाही सर मला तुम्हाला विनंती आहे त्या ब्लॅक शर्टवाला जो माझा भाऊ आहे दादा त्यांनी एक प्रश्न केला तो एक थोडा गंभीर आहे की बाबा दोन दोन लाख मुलं अप्लाय करतात आणि एकच जागा त्याचं उत्तर सर तुम्ही द्यावं रविकांत यांना विनंती आहे की आपलं सरकार आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि दादा तुला घ्यायचं तु तर घे नाही तर सोडून दे तू हायपर होऊ नकोस आपण बोलू नंतर मी तुझ्याशी बोलते आपण दुसरं काहीतरी बोल थांब आता ह्याच्यामध्ये आपण जी चर्चा करतोय विद्यार्थ्यांनी स्वतःकडे बघितलं पाहिजे त्यांची फिजिकल कॅपॅसिटी ऑपॉर्च्युनिटी सगळं बघितलं पाहिजे हे सगळं बरोबर आहे त्यासाठी अनेक मार्ग आहेत त्याच्यासाठी काउन्सिलिंग करता येईल अनेक विषय आहेत ते करतील पण मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी कुठंतरी काहीतरी बघून आयुष्यात ठरवलं की आता मला एमपीएससी आहे अनेकांचं ते स्वप्न कदाचित कोणाला तरी बघून आलं असेल पण काहींनी मनापासून ठरवलं की मला तहसीलदार व्हायचं आहे त्या भावानी सांगितलं की मला हे प्रश्न सोडवायचे म्हणून तहसीलदार व्हायचं आहे त्यांचं स्वप्न त्यांना मजबूत त्या स्वप्नाला करण्यासाठी त्यांना पंख देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत की नाही हा प्रश्न आहे म्हणजे एकीकडे काय होत आहे है? की ह्याच्यावरती ही सिस्टम स्ट्रेंथन करायला पाहिजे ह्याच्यावरती आपण बोललं पाहिजे शंभर टक्के बरोबर आहे मग यूपीएससी जर का ऑन टाईम सगळ्या परीक्षा घेऊ शकते मग ते मॉडेल आपण इमिडिएट का नाही राबवू शकत या ठिकाणी रविकांतजींनी सांगितलं म्हणजे त्यांनी खूप चांगली आदर्श आदर्श या ठिकाणी सांगितलं की असं असं व्हायला पाहिजे पण मला वाटतं मग जर का ते एवढा आदर्श सांगतात आणि त्यांचा पक्ष करत आहे म्हणजे राईट पर्सन इन रॉंग पार्टी आहे का आपण विचार करा करायला पाहिजे कारण त्यांनी खूप चांगलं सांगितलं केरळमध्ये हे होतं हे होतं विद्यार्थ्याचं म्हणून तेच म्हणणं नाही प्रॉब्लेम काय ना एक एक मिनिट प्रॉब्लेम काय माहिती आहे का आमचंही तेच म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं आमचं अडचण काय समजून घ्या आमचंही तेच म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं तेच म्हणणं आहे आणि सत्ताधारी पक्षाचं तेच म्हणणं आहे प्रश्न शिल्लक राहतो कुठे प्रश्न सोडवणार कोण प्रश्न सोडवण्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल त्यांनी बोललं पाहिजे आज यांच्या भावना मांडण्याबद्दल विरोधी पक्षात आम्ही आहोत आम्ही बोललं पाहिजे ताई भविष्याचा विचार करतात त्यामुळे ते त्याच्याबद्दल बोलतील पण अशा अनेक विषय ह्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे आजचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं भविष्य त्यामुळे आपण त्यांना एमपीएससी पासून बाबा आता करू नका आम्ही सक्षम नाही आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही बाजूला हे म्हणण्यापेक्षा आज आम्ही तुमच्या परीक्षा घेऊ नका एक मिनटं पाटीलजी तुम्ही माझा ऐकून घ्या परीक्षा घेऊ नका हा प्रश्न घेऊ नका तुमच्या परीक्षांच्या यंत्रणामध्ये आहेत त्यामुळे त्या मुलावर आपण कोणी ठरवली की जी आम्हाला अपयशी ठरवते हे त्या मुलांना कधीतरी कळायला नको दोनच एक एक मिनिट चर्चा भरपटवू नका माझे दोनच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे विषय आहेत अजितदादांच्या अध्यक्षतेखाली अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय आहे जो रिक्त जागांचा प्रश्न आहे त्याचा शेवटचा रिपोर्ट वेबसाईट वर दोन हजार सोळा चा आहे त्या डिपार्टमेंट मी व्यवस्थित फॉलोअप करतोय आपल्या मार्फत बंद करा की कि दरवर्षी किती जागा रिक्त आहेत याचं एक व्हॅलिडेशन त्या संचालनाचं काम आहे ते जर जा नियमित झालं तर ह्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी किती जागा रिक्त आहेत हे लगेच कळू शकतं पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की सारथी महाज्योती आणि अमृत ह्या तिन्ही संस्थांच्या ड्राफ्टिंगमध्ये मी होतो त्यानंतर टी आर टी आय नावाची एक संस्था आहे आणि बार्टी ह्या पाच संस्था व्यवस्थित सगळ्या प्रवर्गासाठी सुरू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे त्यामुळे ह्या पाचही संस्थांच्या जे काही पॉलिसी डिसिजन आहेत ह्या पॉलिसी डिसिजन जर सरकारने एकसारख्या ठेवल्या आणि त्याच्यासाठी एक आराखडा एकत्रित तयार केला तर हे जे काही मुलांमध्ये वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून होतात तो निर्णय त्याच्यामध्ये होईल तिसरा मुद्दा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो घोषणा कितीची म्हणजे ब सारथीला तुम्ही ऐंशी कोटी आणि प्लस पन्नास जाहीर केले दिले किती तेवीस कोटी सहासष्ट लाख तर त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की सरकारने घोषणा करताना जेवढं देता येईल तेवढीच करावी एवढीच विनंती धन्यवाद एक एक मुद्दा कोंढरेसरांनी त्याचं उत्तर बऱ्यापैकी दिलेलं आहे की ते विशिष्ट जाती समाजाच्या प्रशिक्षणासाठी ज्या संस्था तयार झाली त्यांची रचना त्यासाठीचा निधी काय असेल त्यातल्या फॅक्ट्स त्यांनी सांगितले फक्त मग अशी विद्यार्थ्यांचा मुद्दा असा होता की इज देअर सम काइंड ऑफ फेवरिझम इन ऑल दिस प्रोसेस तर त्याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे सातत्याने दोन्ही भावांनी माझा महाज्योतीवरती प्रश्न विचारला अजितदादांनी महाज्योती अमृत आणि सारथी पन्नास पन्नास कोटी रुपये त्यांना सँक्शन केलेले आहेत सारथी संस्थेच्या बाबतीत त्यांना स्वतःची जागा नव्हती शिवाजीनगरला ती जागा मिळवून दिलेली आहे महाज्योतीला नागपूरला जागा मिळालेली तिथं प्राध्यापक गमे म्हणून संचालक आहेत माझा एक मित्र म्हटलं की तसं सारथीला स्पर्धा परीक्षेसाठी अनुदान दिलं जातं मागच्याच महिन्यामध्ये महाज्योतींनीसुद्धा स्पर्धा परीक्षावरती फॉर्म भरणी सुरू केली होती तुम्ही भरले काय मला माहीत नाही दुसरी गोष्ट तुम्ही म्हटली की पवारसाहेब फक्त सारथीची बैठक घेतात तसं नाही आहे पवारसाहेबांची विचारधारा आणि पवारसाहेबांचं राजकारण ह्या सगळ्या तरुणांना माहिती आहे जशी सारथीची बैठक झाली तशी पुढच्या आठवड्यात भारतीची आहे महाज्योत महाज्योतीची आणि बार्टीची आहे आता टी आर टी आहे टार्टी आणि बार्टी यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉन्स्टिट्युशनल फंडिंग आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बजेटच्या दहा टक्के आदिवासी समाजाचं बजेट ठेवावं लागतं आणि तसंच सुद्धा केंद्र सरकारच्या सोशल जस्टिसमधूनसुद्धा पैसे असतात ज्यात हे तीन जे आहेत इतर प्रवर्गासाठी सारथी बा सारथी महाज्योती आणि अमृत ह्या तिघांसाठी सुद्धा केलेलं आहे मॅडम तुम्ही एक जे मताशी मी सहमत आहे मी त्या तिन्ही योजनांचा डाटा स्टडी केला त्याच्यात पहिली मागणी ही स्पर्धा परीक्षेला होती त्या त्या स्किल डेव्हलपमेंट त्या स्किल डेव्हलपमेंटसाठी त्या तिन्ही महामंडळांकडे अतिशय कमी प्रमाणामध्ये ॲप्लिकेशन आलेले आहेत एक म्हणजे याच्यामध्ये ऐकून घ्या म्हणजे काय तर स्पर्धा परीक्षा लोकां लोकांनाच वाटते की यशाचं मॉडेल हे स्पर्धा परीक्षाचं आहे म्हणून त्यापासून जेव्हापासून ठरलंय की एक तर आत एम पी सीचं सक्षमीकरण ह्या दोन ते तीन महिन्यात करायचंय त्याच्या आढावा बैठका मॅरेथॉन बैठका चालू आहेत आणि आज सुद्धा संध्याकाळी सी एम ऑफिसवरती बैठक आहे ह्याच विषयाची हॅलो महाज्योती सारथीच्या धर्तीवर त्यांना निधी आणि स्टाईटमेंट हा मुद्दा होता त्या दोन तीन मुलांचा पॉइंट आपण नोट करून घेतलाय एकच मिनिट तुमचा प्रश्न सांगा नमस्कार सर महत्वाचा मुद्दा बाहेर जातोय आणि भरकर चर्चा असं माझं प्रामाणिक मत आहे का हे मी समजून सांगतो चार पाच वर्षापासून काही विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी रस्त्यावर उतरून पूर्णपणे उपोषण आंदोलन मोर्चे त्यांचं करिअर अस्तित्व बाहेर ठेवून लढतायत हे पहिली गोष्ट दोन हजार बारा तेरापासून संघटना एम पी एस सीमध्ये निर्माण झाल्या ह्याचं खापर कुणाच्या मथी मारायचं आम्ही अभ्यास करायला येतं आलोत का रस्त्यावर उतरायला आलोत हा मुळात सर्वात पहिला प्रश्न एक लाख त्र्याहत्तर जागा रिक्त आहेत तर त्या भरण्याचं श्रेय कोणी घेणार श्रेय घ्या घेण्याबद्दलचं गोरु नाही पण ते घेणार कुणी हा दुसरा मुद्दा आता संघटनांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जे राजकारण एम पी एस सीमध्ये शिस्त आहे मी पडळकरचा मी रोहित पवारचा का मी बच्चू कडूचा हे राजकारण आणि हे जाती वीस विद्यार्थ्यांमध्ये कोण चालवत आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हे अस्तित्वाची लढाई आम्ही हा प्रश्न बोलतोय आता विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे जर तुम्ही सोळा ए आम्ही अभ्यास करतो एकोणीस एक पंधरा तीनशे तेवीस हे सगळ्या राजकीय प्रतिनिधींनी अभ्यास करून यावा आणि हे घटनात्मक तरतुदीमध्ये काय आहे हे समजून घ्यावं आणि आम्हाला एम पी एस सी स्वतः लेटर पाठवलेलं आहे जी जीएडीकडे की आम्ही सक्षमीकरण नाही आम्ही सक्षम आहोत परीक्षा घ्यायला आणि सर्व परीक्षा आमच्याकडे द्या आणि मग आम्ही परीक्षा घेतो तर तुम्ही प्रायव्हेट कंपनी घाट का घालताय बर त्याच्या पुढे जाऊन सांगतो जे ऍप्टेक कंपनी क्वालिफाय झालेली आहे त्या कंपनीला अलाहाबाद न्यायालयाने आणि दिल्ली हायकोर्टाने ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे त्यांचं एक टेंडरमध्ये रिक्वेस्ट आहे की एनी स्टेट ऑफ गव्हर्नमेंटमध्ये जर कंपनी ब्लॅक लिस्टेड असेल तर ती कंपनी क्वालिफाय नाही तर तीच कंपनी क्वालिफाय का झाले मग दोन हजार सोळापासून बी जे पीच्या सरकारनं जे खाजगीकरणचं आमच्या माथी मारले ते श्रेय जर राष्ट्रवादीला घ्यायचं असेल तर उद्याच्या राजकारणामध्ये विद्यार्थी सजग आहेत आणि हुशार आहेत ते मतपेढीतून त्यांची भूमिका स्पष्ट करतील हे मला प्रामाणिकपणे वाटतं आणि राजकारणी प्रतिनिधींना माझं नम्र विनंती आहे तुमच्याजवळ विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी येतात तुम्हाला बोलतात पण कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतो कोण चांगलं भूमिका मांडतं आणि कोण खराच विद्यार्थी आहे कोण किती परीक्षा पास झालंय कोण किती नाही झालं आणि कुणाचं किती चढलंय ही एकदा फक्त शहानिशा करा आणि आमच्या विद्यार्थी म्हणून प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये या हे आमची नम्र भूमिका थँक्यू तुमचा प्रश्न सांगा हां मी प्रश्न तसे भरपूर आहेत वेळ केमेस्ट मी फक्त दोनच क्वेश्चन विचारतो आणि जसं की अनुप दादा सांगितलं आता की याच्यामध्ये खूप संघटना वाढली तर विद्यार्थ्यांचं असं झालं की इथं आल्यानंतर मग अभ्यास प्लस राजकारण झालंय म्हणजे अभ्यास कमी करणं आणि रस्त्यावरती उतरणं उपोषण आंदोलन वगैरे ह्या गोष्टी झाल्यात त्याच्यामुळे त्यांना पण असं वाटतं की आपण प्रकाश प्रकाशात यावं आणि पुढे राजकारणात जावं तर त्या लोकांनी थोडंसं नाही का विद्यार्थ्यांचं नुकसान नाही करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि सरांनी जर सांगितलं अडचण सरांनी की सरांचं खूप मला खूप छान वाटलं आज की विद्यार्थ्यांना एम पी एसमध्ये येतो त्यांना ठरवावं नाही का मला तीन वर्ष करायची किंवा चार वर्षे करायची स्वतःला होते ना आपली कॅपॅसिटी किती आहे आपण सी करायची सी करायची किंवा आपलं बॅकग्राऊंड काय म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती घरची काय आणि ती ओळखून त्यांना स्वतःला ठरवा की मी तीनच वर्षी कराल त्याच्यानंतर माझा प्लॅन बी रेडी असेल आणि मला आणखी एक सरांना विनंती आहे की सरांना मला असं विचारायचं होतं की ज्यावेळेस तुम्ही सर सगळेजण म्हणतात की बाबा प्लॅन बी असावा प्लॅन बी असावा मी मान्य आहे माझाही प्लॅन बी रेडी आहे पण ज्यावेळेस असं होतं ना आपण सी तीन वर्षी करतो आपण फेल्युअर येतो आपल्याला आपण ज्यावेळेस गावी जातो किंवा आपला ज्यावेळेस बिझनेस करतो त्यावेळेस कसं होतं की आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम येतो आणि जेवढे एवढे मोठे महामळ आहेत आनंदसाहेब पाटील वगैरे असं महामंडळ आहे ना याच्याकडे जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो की मला लोन हवं तो अपुन तर त्यांच्याकडे फक्त आपण खेटे मारतो ना एक वेळेस त्यांच्याकडून लोन नाही मिळत आणि एकतर तो पूर्ण असतो विद्यार्थी त्याच्यामुळे मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनं तिथं तरी काहीतरी थोडस करावं खूप चांगला मुद्दा मांडलाय त्याने की एकतर मगाशी यांनी जो मुद्दा मांडला त्यातला एक मुद्दा फक्त अधोरेखित करायचा आहे मला तोपर्यंत कोणाचा प्रश्न असेल तर प्लीज माईक आणि हातवर करा त्यांनी मगाशी जो एक मुद्दा मांडला की, की ते मुलं जे अभ्यास करतात त्यांच्याकडे नॉलेज असतं त्यांचं एक स्किल डेव्हलप होतो त्या काळामध्ये आणि यांचा जो मुद्दा आहे तो त्याला जोडून मी असं समराईज करेन की तो असं मी समराईज करेन एका वाक्यात की असे स्किल जे काही तयार होतात ह्या अभ्यासात जर कदाचित भरतीत त्यांना यश मिळत नसेल तर सरकार म्हणून आपल्याला याच्यात काय करता येईल याच्यावरही युवा संघटनांनी विचार करायला पाहिजे विचारा तुमचा मॅडम हाच प्रश्न आणि हाच मुद्दा आहे की आपण करणं हा एक मुद्दा मांडला आणि स्वतःला ओळखून पुढं काय निर्णय घेणं हा एक मानला पण ज्यावेळेस विद्यार्थी या चक्रव्यूहात अडकतो तर त्याला बाहेर येण्याचे जे मार्ग आहेत ते ॲज अ सिव्हिल सोसायटी गव्हर्नमेंट म्हणून आपण काढले पाहिजे जसं की हे जे आपण स्किल ॲक्वायर करतो तयारी करताना त्याचा सोसायटीसाठी शासनासाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे मग जे, जे आपण कॉन्ट्रॅक्ट भरती करतो त्याच्या त्यांना प्राधान्य त्या जसं यू पी एस केलं म्हणजे जे मुलं इंटरव्ह्यूला गेलेले त्यांना नॅशनल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी घेतलं डायरेक्ट इंटरव्ह्यूल तर तसं काही व्यवस्था आपल्याला राबवता येईल का राज्य सरकारवर का जिथं जिथं कॉन्ट्रॅक्ट घेतो आपण तर तिथं त्यांना संधी देता येईल का जे मुलं मेसला गेलेले किंवा इंटरव्ह्यूला गेले आणि दुसरा प्रश्न हा ज्योतिष जोडून होता की त्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात माझा एक प्रश्न होता की आपण बजेट पा पास केलं आणि आपलं मूळ आहे की त्या प्रवर्गातले मुले केंद्र शासनाच्या सेवेमध्ये गेले पाहिजे किंवा पेपर पास झाले पाहिजे पण मुळात आपली जी परीक्षा पद्धती वड्डेट्टीवार साहेबांनी सांगितलं की ऑनलाईन घेण्यात येईल सगळं मुळात आपण गावबीव सोडून साठी येतो की इथं पुण्या किंवा दिल्लीत चांगलं वातावरण भेटेल त्यामुळे आणि इथला खर्च परवडत नाही हा एक मूळ कारण या मागचा तर ते देण्याचं सोडून त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून दिलं की घरी बसून तुम्ही करू शकता तर मला वाटतं त्या ऑनलाइन पेक्षा गरज मुलांना अभ्यासिकेची फी मेस हे भागवणं गरजेचं आहे आणि इनंती महत्वाचा मुद्दा आहे आणि कोणाचा प्रश्न आहे का त्यांच्या त्यांच्या हा तुमचा प्रश्न सांगा खूप चांगला मुद्दा मांडलाय त्यांनी तुमचा प्रश्न सांगा मान्य आडसूल सरांनी त्याच्या सर, अगोदर सांगितलं की कोविडच्या महामारीमुळे एकच मिनिट त्याचं त्यांचं होऊ द्या एकच मिनिट आडसूल सरांनी याच्या अगोदर सांगितलं की कोविडच्या महामारीमुळे ज्या पाठीमागल्या दोन वर्षात परीक्षा झाल्या नव्हत्या की त्या परीक्षा आता होणारच आणि जे मुलं समजा एज बार वगैरे झालेत किंवा ज्यांना संधी मिळाल्या नाहीयेत त्यांना दोन आणखी संधी वाढीव मिळाव्यात हा आडसूळ सरांनी सांगितलं कारण ते ले ले। एक शिक्षक आहेत त्याचबरोबर ते एमपीसी आयोगावर त्यांनी काम केलेले पण माझी ह्या तिन्ही लोकप्रतिनिधींना एक विनंती की मागल्या आठ दिवसापासून राज्य तीनशे नव्वद जागांची जाहिरात आली जी मुलं पाठीमागल्या दोन वर्षापासून किंवा बऱ्याच वर्षापासून अभ्यास करीत होती ज्याने परीक्षा देऊ शकले नाहीत तर तिन्ही पक्ष मला हे सांगावं की आम्ही ही एज रिलॅक्सेशनसाठी किंवा दोन यांना वाढीव संधी मिळावं म्हणून आपण मागल्या आठ दिवसात राज्य सरकारच्या दरबार कोण कोणत्या विनंत्या केल्या किंवा ह्या मुलांना कसा दिला जाईल असं कोणतं का कार्य केलं आणि सर याच्याशी संबंधित मी एक ग्रुप तयार केला ज्यांचे आता वय एज बर झाले माझं स्वतःचं वय आता ती दोन महिन्यांनी एज बर झाली सर तर हे मी पंधरा दिवस झालं मी आता दत्तमा वर्नेलना दिलेलं आहे पत्रक दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आमदार रोहित पवारांना मी जाऊन भेटलेलं आहे सोबत पण होते सगळंच सर पण ह्याचं एक म्हणजे तुम्ही आता कसं एकदम बोलून टाकले की दोन वर्ष द्यायलाच पाहिजे त्याच्यात काही नाही सरकारने पण ते बोललं होतं पूर्ण यूट्यूबला नाही कुठंच नाही आणि एकही पत्रक काढलं नाही आयोगानं ना, एकही पत्रक काढलं नाही की बाबा आम्ही देतो आता आम्ही मेचं आता नोव्हेंबरमध्ये जे पी एस फिजिकल आहे ना ते दोन तीन वर्षांनंतर आता नोव्हेंबरला आहे म्हणजे दोन तीन वर्ष आता त्याच्यात नाही झालं व कोरोनामुळं किंवा ह्याच्यामुळं आमचं आणि सर एक मिनिट आणखी एक विनंती एक मिनिट बिहार माझा प्रश्न असा आहे महाज्योतीला एकच मिनिट सर माझा महाज्योतीच्या अनुषंगानंच एक क्वेश्चन आहे की जसं ताईंनी बोललं आहे की पुण्याच्या ठिकाणी विद्यार्थी राहतात नवी पेठ सदाशिव पेठ इथे कोणी काही त्यांना फ्री ठेवत नाही आहे आणि मान्य करतो आम्ही महाज्योतीने कोविडच्या काळामध्ये ॲड काढली त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की ऑनलाईन घेण्यात येणार आहे किंवा ऑनलाईन क्लास प्रोव्हाइड करणार येणार आहे पण ते त्यांनी कोविडच्या काळात तसं हे केलं बाकीत केलं होतं आत्ता सिच्युएशन बदलली आहे जग बदललं आहे आम्हाला ऑनलाईन क्लासेस परवडणारे नाही आहे एम पी एस सी यू पी एस सी ही लेखी स्वरूपाची परीक्षा आहे त्याच्यासाठी आणि जर ऑनलाईन क्लासेस देणार आहेत ते आमच्यासाठी खर्च करणार आहेत तर त्यांनी आम्हाला ऑफलाईन द्यावं आम्हाला विद्यावेतन द्यावं आम्हाला आज आम्ही जी काही संस्था आहे गरजू विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांची डेफिनेशन काय सर की आर्थिक चणचण भासते आम्हाला आर्थिक चणचण भासते त्याच्यामुळे आम्हाला मासिक विद्यावेतन सरळ त्यांनी नाही सांगितले फक्त ऑनलाईन क्लासेस आहे आम्हाला ऑफलाईन क्लासेस आणि विद्यावेतन हे भेटलंच पाहिजे ही आमची अशी मागणी आहे आणि त्याच्यावर तुम्ही विचार करावा सलग चार पाच क्वेश्चन झाल्याच्यानंतरही महाज्योतीवर जास्त भर देण्यात येत नाही आहे तुम्ही त्याच्यावरही बोला आमच्या मागणीचा पाठपुरावा करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि सगळा मुद्दा ऍड केलाय मॅडम माझा प्रश्न एक मिनिट मिनिट ऐका ना एक मिनिट मी याच्या अगोदर प्रश्न विचारला होता की तिन्ही लोकप्रतिनिधींनी त्याचं उत्तर द्यावं उत्तर मिळालं नाही आणि त्याच्या अगोदर आणखी एक रवी रविबाबांना एक विनंती आहे की बिहार सरकार असेल त्यांनी तीन वर्ष एज रिलॅक्सेशन दिलं त्रिपुरानी दिलं दोन वर्ष नागालँडने दिलं ओरिसाने दिलं तर मग राज्य सरकारने पाठवागाला आठ दिवसात जाहिरात आल्यापासून एकही स्टेटमेंट दिलं नाही तुम्ही राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही याबद्दल काय पाठपुरावा केला का आणि माननीय पाटील साहेबांना विनंती असेल की तुम्ही त्याच्यासाठी आणि रुपाली ताईंनी काय पाठपुरावा केला की विरोधी पक्ष नेते म्हणून एक, एक मी थँक्यू काय झालंय की भावना त्याच्या खूप महत्वाच्या आहेत एज रिलॅक्सेशन हा जो विषय आहे त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार असताना सुद्धा हा मुद्दा होता राज्यात आरक्षणाचे काही विषय होते अडचणी खूप वाढल्या होत्या त्यावेळेला काही कारणाने परीक्षा होऊ शकल्या नाहीत पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून म्हणून त्या काळात मन, एज रिलॅक्सेशन दिलं सगळे साक्षीदार आहेत की त्यावेळेला वयाची अट वाढवून दिली <laughs> म्हणजे संवेदना ही कुठेतरी असली पाहिजे फक्त आपण एखादा आपल्या अंगावर की झटकून टाकायचं कोरोनाच्या खाली लप लपून जायचं असं करून सरकारला चालत नाही कदाचित राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही ते करू शकतो पण सरकार म्हणून सरकार मायबाप सरकार असतं त्यांनी हे करणं परवडण्यासारखे नसतं आणि या गरीब पोरणं तर नसतंच नसतं मी साधे दोन प्रश्न विचारतो की या ठिकाणी आता असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची परीक्षा झाली त्याच्यामध्ये एकूणदा जागा होत्या त्याच्यातली भरती निघाली त्यातल्या जागांची सातशे पंच्याऐंशी जागांची भरती पण झाली सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची भरती कोरोनामुळे राहून गेली याच्यावरती लॉजिकल कोणी सामान्य व्यक्ती सांगेल की कोरोनामुळे भरती राहिली होती सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होती यांना आता भरतीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे नियुक्तीपत्र द्यायला पाहिजे पण एम पी एस सीकडे गेल्यावर एम पी एस सी सांगते की आम्हाला एक वर्षात तुम्हाला नियुक्ती द्यायची असते आम्ही कोरोनामुळे ती देऊ शकलो नाही आता तुम्ही जीएडी डिपार्टमेंटकडे जावा आणि त्यांच्याकडनं आणा जीएडी म्हणते आमचा हा विषय नाही पण ते सत्तेचाळीस मुलांनी आता काय स्वप्नील लोणकर व्हायचं का असे साधे साधे प्रश्न आहेत आणि मग ह्याचं उत्तर सरकार म्हणून आपल्याला द्यावंच लागेल ना सत्तेचाळीस जणांना नियुक्ती द्यायला कुठलं रॉकेट सायन्सची गरज आहे की त्यात काही विचार करण्याची गरज फिजिकल पर्यंत करून करून प्रोसेस पार आलेले आहेत आमच्या महाज्योतीचा प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये काय संशोधन करण्याची गरज आहे फंड अलोकेशन आहे सरकार सांगत ते लागेल तेवढे पैसे देऊ अरे लागेल तेवढे नका देऊ आम्हाला गरजेपुरते तर द्या त्याच्यामध्ये स्टायपेंड सुरू करणं आणि त्याच्यामुळे आमचं ऑफलाईन शिक्षण सुरू करणं ऑनलाईन मध्ये किती वाटोळ होत आहे सगळ्या विषयाचा आपल्याला समजतंय टेक्निकल अडचणी आहेत तो फील जो आहे तो आज हे ही जर का बैठक तुम्ही ऑनलाईन घेतली असती तो फील आला नसता आज ऑफलाईन आहे म्हणून गांभीर्य समोराला पोरांचे आश्रू बघायला मिळाले हे ऑफलाईन त्या विद्यार्थ्यांना शिकवलं जावं कारण महाराष्ट्राचं भवितव्य घडवणार आहे ही त्यांची मागणी आहे तर ह्याच्यासाठी कुठल्या विचारवंतांची कमिटी करण्याची गरज आहे हे छोटे छोटे प्रश्न सुटले ना तरी ह्यांचे खूप सारे प्रश्न सुटतील आणि खूप पुढे विद्यार्थी निघून जातील एकच विषय याच्यामध्ये मला असं म्हणायचं युपीएससीच्या परीक्षा वेळेवर होतात का होतात कारण शेड्यूल टाइम टाकतात शेड्यूल ऑन टाइम टाकतात आणि त्यानुसार सगळं घडतं आणि ब्युटी काय खासियत काय की युपीएससी का परीक्षा घेत नाही यंत्रणा यंत्रणा ना वापरून वापरून राज्य त्या वा परीक्षा राज्यात घेतात आणि आम्हाला मात्र अडचण येते मा आम्हाला आंदोलन आठ तासाचं करावं लागतं आणि मग आमचे मुख्यमंत्री मोदी हो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतात की आम्ही तीन दिवसांनी परीक्षा घेऊ अशी अडचण आहे मानसिक त्याचा अभाव आहे कोरोनाची अडचण यूपीएससी ला येत नाही त्या काळात त्यांची परीक्षा होते मला असं म्हणायचंय ह्याच्यामध्ये कुठले राजकारणाचा विषय नाही यूपीएससी च्या धर्तीवर महा एम पी एस सीनी परीक्षा घ्याव्या ही काही राजकारणाचा विषय आहे का एम पी एस त्या ठिकाणी सगळ्या यंत्रणा त्यांच्या स्ट्रेंदन कराव्या हा राजकारणाचा विषय आहे का त्याच्यामुळे आपण ही यंत्रणा सुदृढ कशी करू शकतो जे आजच्या आदर्श वै विचार या ठिकाणी रविकांतजींनी मांडले ते इम्प्लिमेंट कधी होणार आणि या पोरांना न्याय कधी मिळणार एवढा सरळ प्रश्न आहे आणि ता त्यामुळे टाईम बाउंड त्यांनी बोलावं त्यांनी पण आमच्यासारखंच बोललं तर पोरांची प्रश्नांची उत्तरं कधी मिळू शकणार नाही मला वाटतं की मी इतका अडचणीत पहिल्यांदाच आलो <laughs> मी अतिशय फ्रँकली बोलतो आता पाटील साहेबांनी सांगितलं ताईंनी सांगितलं सरांनी सांगितलं मॅडमही मगापासून बोलत आहेत एक साधी गोष्ट आहे याची उत्तरं डिजिटल आहेत खरं सांगतो मी एक तर विद्यार्थ्यांनी काय करावं त्यांनी ठरवावं आमचं सजेशन आहे फक्त की आपली स्वतःची सेल्फ हेल्दी कन्सेप्ट मी नेमका कोण आहे माझ्या घरातल्या कुटुंबाची नेमकी परिस्थिती काय आहे मी याच्यात किती वर्ष आयुष्यातली घातली पाहिजे हे ज्याचं त्यानं ठरवावं ज्याच्यात ज्याच्या आतमध्ये वाटतं ना मी होऊनच दाखवेल त्याला आम्ही म्हणणार नाही होऊ नकोस अजिबात ह्या भानगडीत पडू नकोस ज्याला व्हायचं आहे त्याने त्यान। पण आयुष्यातली किती हा झाला विद्यार्थ्यांच्या बाबतीतला भाग दुसरा भाग स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांच्यापर्यंत समाजापर्यंत आलं च पाहिजे त्यासाठी एक वेगळी यंत्रणा लागलीचं पाहिजे कोणत्याही पक्षानं माफ करा मला कोणत्याही पक्षानं तीनशे से वीस सेक्शन कॉन्स्टिट्यूशनचा सांगतं की गव्हर्नमेंटनं एम पी एस सीला विचारावं कन्सल्ट करावं ॲडवाईस घ्यावा कोणत्याही पक्षानं स्वातंत्र्यापासून किंवा एम पी एस सीची एस्टॅब्लिशमेंट झाल्यापासून किती वेळा एम पी एस सीला विचारलं कोणत्या पक्षानं घेतलंय मला सांगा मी पक्षावर बोलत नाही आणि तो माझा अधिकारही नाही पण का नाही झालं हे मी एम पी एस सीवर काम करताना कोणते कुणी कुणी त्याच्या अगोदर मी एम पी सीचा अभ्यास केला एम्पेश्वर जाण्याच्या अगोदर एस्टॅब्लिशमेंटपासून क कुठलं काय आहे याच्यावर हे पहा किती कुणी म्हटलं राज राज ना राजकारण आणू नये राजकारण पण प्रत्यक्ष बोलताना मात्र कोपरखड्याच मारायच्या पण दो तिघांचे ऐकले विथ ड्यू रिस्पेक्ट अँड रिगार्ड त्या नथिंग इज रॉक ते त्यांच्या भूमिकेचा धर्म सांभाळतात कारण ते त्यांच्या पक्षाला अँसरेबल आहेत ना बाहेर गेल्यावर म्हणून ते ते कर त्यांच्या मी त्यांचा आदर करतो त्यांचा मी आदर करतो परंतु परंतु माझी एक रिक्वेस्ट आहे सर आपल्या तिघांनाही माझी रिक्वेस्ट आहे म्हणजे जे सत्तेवर असतील जे होते यांना की एक वेगळी बॉडी इथं पाहिजे की जेणेकरून स्टॅटिस्टिकल इन्फॉर्म म्हणजे विद्यार्थ्यांना समजेल जर पोलीस इन्स्पेक्टरच्या समजा दोन हजार जागा निघणार आहेत सब इन्स्पेक्टरच्या दोन हजार जागा आहेत तर विद्यार्थ्यांना समजेल की हे वन टू थ्री फोर इतक्या जागा आहेत त्यांना आपली कुवत आप, कॅपॅसिटी पार्श्वभूमिका हे तिथं समजलं पाहिजे मग का होत नाही ते पक्षाला उत्तर द्यावं लागतील ना दोन हजार जागा ते तुम्ही पन्नास आणि शंभरच्या जाहिरात काढता ह्याला अँसरेबल कोण आणि मग कशासाठी काढता मग ह्याला तो आपल्याला आहे का नाही हे तरी पूर्णपणे सांगा ना त्यामुळं ते स्टॅटिस्टिक्स आलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आलं पाहिजे एम पी एस सी ती आपण उल्लेख केला म्हणजे मी मागाशी मुद्दाम बोललो नाही मोरेसाहेब असताना मीच मेंबर होतो आमच्या वेळेला किती मेंबर होते त्याच्या आधी किती मेंबर होते स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन काढा ना एम पी एस सी कुवत वाढवा आणि कुवत वाढवा आणि अकरा आणि तेरा उमेदवार पाहिजे पण मे मेंबर्स होते किती म्हणजे आश्चर्य वाटेल आपल्याला शिक्षणाकडे जसं कोणत्याच शासनानं गांभीर्यानं पाहिलं नाही तितकंच एम पी एस सी कडे सुद्धा गांभीर्यानं पाहिलेलं हे सत्य आणि युवक हे किती दिवस सहन करतील कुणाला काय मिरवायचं तेवढं मिरवावं युवक हे किती उपवाशी पोटी कुणीच कुणाची फिलॉसॉफी ऐकणार नाही तो दिवस जवळ येतो आहे आणि विशेषतः सळसळ त्या रक्ताला उपवाशी ठेवणं हुशारीचं ठरेल पण शहानपणाचं ठरणार नाही त्याला निसर्गच उत्तर देईल मी परत परत रिपीट करतो त्यामुळं तुम्ही जे विचारले प्रश्न हे बी आर आणि हे न तेन ते त्या गोष्टीशी मी बिलकुल सहमत नाही कोणत्याच अर्थाने ना सहमत नाही ते विषवल्ली कालवल्यासारखं आहे का माझं तज्ज्ञ म्हणून एक वेगळं ओपिनियन फिलॉसफर म्हणून की एक वेगळं ओपिनियन हे कशासाठी लावलंय आपण हे मला आपण स्वतःला ओळखा तुमची जबाबदारी माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे सगळी कुलगुरुपदन हे सगळी बाजूला ठेवा स्वतःची कुवत क्षमता पोटेन्शियल ॲबिलिटी जबाबदारी घरातली कुटुंबातली माझी धाकटी बहीण लग्नाला येणार आहे मी तिथं एम पी सीचा उजेड पाडायला पंधरा सोळा वर्ष जर घालायला गेलो तर मला जगण्याला माझा अर्थ काय हे कुणीच ठरवायचं त्यामुळे तुम्ही ते ठरवा ताई ज्या म्हटल्या ना तुम्ही चिडून बोलला थोडंसं साहजिक आहे पण तुम्हाला जर तुमच्या बोलण्यातूनच असं वाटतं यू हॅव दॅट मच पोटेन्शियल अबिलिटी व्हा ना तुम्ही बँड लाव ना आम्ही आम्हाला काय ते कुणासाठी ठेवले झालं पाहिजे पण माझ्या घरातली कुवत काय आहे माझ्या घरातली आर्थिक परिस्थिती काय आहे माझे व वडील किंवा आई किंवा आणखीन कोणी रिटायर कधी होणार आहेत आर्थिक संकट कसं याचा विचार कोण करणार आहे हे झालं हा झाला भाग आणि दुसरा भाग म्हणजे आत्ता मी सांगितलेलं परत रिपीट करतो शासन ते नक्की करील कोणत्या पक्षाचं आणि कोणत्याचं नाही सकारात्मक दृष्टीनं ज्यांची दोन वर्ष गेली आपण तिघांनाही माझी नम्र विनंती यांच्यातर्फे आहे की ज्यांना आहे त्यांना नैसर्गिक न्याय मग तुम्ही फार छान सांगितलं एम पी एस सीकडं गेलो तर ते म्हणलं की हे ह्यांच्याकडनं होत नाही मग आम्ही म्हणणारच ना मी एम पी मेंबर असतो ना तर आम्हाला कागदावर दिले ना तिथं तुम्ही एवढंच करायचं ह्याच्या पलीकडं काही करायचं नाही मग माँ संपलं मग आम्ही काय पण हे कोण करू शकतं मग मग शासन करू मा? शकतं मग पक्ष कुठला का आहे ना मग शासन काय करू शकतं त्याच्यामध्ये एक त्याला प्रॅक्टिकल विजडम नावाचा एक प्रकार आहे व्यवहारिक शहाणपण जेव्हा काही गोष्टी कायद्यात बसत नाहीत तेव्हा शासनाला तो बसवण्याचा अधिकार आहे हे तर सत्य मग बसवा ना दोन वर्ष तुम्ही दिली पाय एक काही वर्षे दिलीत नथिंग इज रॉंग त्यांची आसूर पुसले जातील तुम्हाला लोकांना त्यांच्या असुरूंची सगळ्यांना काळजी आहे तुम्ही म्हणजे हे पॉझिटिव्हली तुम्ही, तुम्ही बोलताय सगळे म्हणजे तिघांनाही मी अतिशय पहिल्यांदाच ऐकलं मी मी अडचणीत आलो म्हणजे कारण तर आम्हाला बोलायला संधी मिळाली मी प्रत्यक्ष काम केलं त्याच्यावर आणि आमची संधीच नाही आम्ही फक्त ऐकतच बसलो की त्यांच्या ह्यांनी असं केलं आणि त्या जागा त्यांनी केल्या नाही आणि त्यांनी ते असं केलं आणि त्यांच्यावर तसं झालं आणि मग ते पन्नास कोटी कुठे गेले आणि ते फलानंच काय झालं आता ते करायचं आहे काय आम्हाला आमचं पोट बघा ना विद्यार्थ्यांना विनंती शेवटचे दोन शब्द बोलतो विद्यार्थ्यांना विनंती स्वतःची कुवत ओळखा आयुष्यातली वय महत्वाची उमेदीची वय उमेदीचं वय वाया घालू नका पहिली माझे अतिशय नम्र शिक्षक म्हणून विनंती नंबर आपण तिघांनी सांगावं की हे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आपण तिघंही अडचणीत येणार आहेत असं मांडल्यानंतर मी शंभर टक्के सांगतो की काय स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन एस या वर्षी एवढ्या जागा टोटल खाली आहेत होणार आहेत ह्या ग्रहित धरून